लोणवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 3 वर्षांपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थ तसेच या आरोग्य केंद्राचा लाभ घेणारे 7 गावे यापासून वंचित असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनावर प्राथमिक कार्यवाही करत तात्पुरती सेवा सुरू करण्यात आली होती, पण अंमलबजावणी न झाल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आश्वासन दिल्यानंतर ही निवासी आरोग्य सेविका रुजू न केल्यास 2 मार्च पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके, तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी उपोषणाला बसले आहेत. तालुक्यातील लोणवाडी या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे गेल्या 3.5 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या लोणवाडीतील तालुका उपकेंद्र आहे, यातील सोबत आलेले जे 8 गाव आहेत त्या गावांना या उपकेंद्राचा फायदा होत होता. तेथील बरेचसे रुग्ण तिथे उपचार घेऊन ठीक होत होते, परंतु गेल्या 3.5 वर्षापासून हे आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत आहे. तरी ते पूर्ववत सुरू करण्यात यावे याकरता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी खंडारे साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती. तर त्यांनी प्राथमिक मागणी पूर्ण केली, परंतु आमचे जे तिथं अगोदर होती पूर्ववत आरोग्य सेविका ही निवासी तिथं पूर्ववत होती, त्याबाबत त्यांनी 3.5 वर्षापासून त्या हजर न राहिल्यामुळे आमचं निवेदन दिलं होतं. तरी ही मागणी आमची पूर्ण न झाल्यामुळे आम्ही जे निवेदनात दिलं होतं 2 मार्चपासून आम्ही आमरण उपोषणात बसू, त्याकरता आम्ही दिनांक 2 मार्चपासून आज तिथं नांदुरा तालुका वैद्यकीय यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो आहोत. व आमच्यासोबत समोर सर्व लोणवाडीतील गावकरी मंडळी आहे. आमची जी मागणी आहे ती पूर्ण झाल्यास आम्ही कुठल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही. तरी याची दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन देण्याचं कबूल केलं आहे, व ते थोड्या थोड्या तिथं त्यांचं लेखी लेटर पॅड घेऊन येणार आहेत. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नाही. मनीष ताळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदुरा, बुलढाणा.